बोला, तुमचं नाव सांगा. पोपट मारुती बोंद्रे. हां, शिंदेवाडी. हां, ते कांद्याच्या पिकाला औषध खतं घेतली होती सेंद्रिय. हां बरोबर ना, आपल्या ड्रीम टचचे सेंद्रिय खते. हां, ड्रीम टचचे सेंद्रिय खते घेतली होती, त्यामुळे आम्हाला रिझल्ट इतका भारी मिळाला की पहिल्यापेक्षा आता उत्पन्न दीडपटीने तरी वाढलं आमचं, असा आमचा अंदाज आहे. बर, कारण त्याच्यामुळे इतका फायदा झाला की रोगराई सुद्धा कमी झाली आणि माल सुद्धा चांगल्या प्रकारे निघाला. बर, ह्याच्यापूर्वी आपण जे काही खतं वापरायचो, म्हणजे पूर्वी रासायनिक खतं वापरले असतील तुम्ही? पूर्वी रासायनिक खतं म्हणजे सुपला 10-20-20. बर, 1919-1948 अशी खतं कांद्याला वापरत होतो. बर, त्याचा रिझल्ट काय मिळायचा, पण रोगराई याला बळी पडायचं. बरोबर, आताच्या ह्याच्यात जे आहे ना, रोगराईला बळी कमी पडलं आणि माल चांगल्या पद्धतीने झाला. बर, आणि जे तण जे वाढायचा प्रॉब्लेम होता पूर्वीचा, तण वाढायचं, तणाचा तर विषय एकच एकच खुरापडी झाली. 4.5 महिने झाली, पहिल्यांदा एक खुरापडी गेली तेवढ्यावरच. बर, पुन्हा गबाळलंय, काही नाही काही नाही काही नाही. तुम्ही तर पाहिलेच आहे सगळं. हो हो हो, अजिबात गबाळ कुठल्याच पद्धतीचा अजिबात राय आलंच नाही. बरोबर, म्हणजे तुम्हाला असं अनुभव जाणवला की हे आपले डिमटचे सेंद्रिय खते वापरल्यामुळे जे कांद्यामध्ये गबाळ यायचं, म्हणजे गवत यायचं, तर ते आलेलं नाही आहे? बिलकुल नाही. ओके, बर. ह्या अनुभवावरनं तुम्ही आपल्या शेतकरी, बाकीच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल की हे खतं वापरण्याबद्दल तुमचा अनुभव कसं सांगाल तुम्ही? ह्या ही खतं वापरल्यामुळं बाकीच्या शेतकऱ्याला एकच सांगू शकतो की ह्या खतामुळं पाण्याची बी बचत होती आणि माल सुद्धा सुपीर येतो. अच्छा, शक्यतो सेंद्रिय खत वापरावी, कारण युरिया सुपला कुठला बी सुपला वापरला, रासायनिक खत वापरल्यामुळे आपली नुकसान होती. बरोबर, आणि पाण्यात जे क्षार असतं ते आपल्याला माहिती होत नाही. हो, जमिनीत क्षार असतं ते बी माहिती होत नाही, परंतु ह्या खतामुळं, हे ड्रिपच्या सोडल्यामुळं, सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळं इतका फायदा झालाय की आता त्याच्यावर जी जमिनीवर जर ही येत आहे, क्षार येत आहे, ते अजिबात येऊ शकत नाही. बरोबर, याच्यामुळे म्हणजे तुम्हाला हा कांद्याचा पण रिझल्ट आला आणि तुम्ही लसूण पण लावलेलं आहे म्हणलात? लसूण तर काय ते विचारायचंच नाही, त्याला एक चिमूट सुद्धा रासायनिक खताची टाकलेली नाही. बर, अरे वा, सगळं जे काय आहे ते या खतावरच आहे. बर, आणि शेजारी, त्याच्यामुळे शेजारी भावाचा एक वाप आहे त्याच्यात आणि शेजारी आमचा वाप आहे, याच्यात लगेच फरक पडला. बर, म्हणजे फरक म्हणजे त्या दोघांची लागवड एकाच दिवसाचा, 15 दिवसाचा फरक. बाबाची 15 दिवस अगोदर, बर, आमची 15 दिवसाच्या नंतर नंतरची, त्याच्यापेक्षाही चांगलं. अच्छा, म्हणजे तुम्ही 15 दिवस नंतर जरी लागवड केली तरी पण आपले हे सेंद्रिय खतं वापरल्यामुळे तुम्हाला त्याचा रिझल्ट एकदम चांगला आणि लवकर मिळाला? लवकर. बर, म्हणजे इथून पुढे तुम्ही आपले हे सेंद्रिय खते जे आहेत ड्रीमटचे ते वापरणार? तेच वापरणार. बर बर, काकडी केलेली काकडीला तेच वापरणार, मिरची केली ती मिरचीला तेच वापरणार. बर बर बर, आणि आम्ही उसाला सुद्धा सोडलेले, उसाला त्याचा उसाला पण सोडलेले. छान, फुटवाडी होत होता. वा, छान छान, चाल. आमच्याकडनं तुम्हाला पुढच्या सेंद्रिय शेती करण्याबद्दल आमच्याकडनं तुम्हाला मदत असेलच आणि तुम्हाला आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.